थँक यू शिवाजी राजांचं गाणं वाजलं गेलं आणि महाराष्ट्र दिन आहे असं प्रत्येकाला एक अभिमान आहे मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा, मराठी मातीचा आणि या महाराष्ट्राचा. तसा हा महाराष्ट्र दिन साजरा होतोय. एक मेचा असा दिवस आहे. चला दोन संघ मैदानावरती आता आमने सामने आल्यात. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. एका बाजूला प्रशांत करत आहे आणि दुसऱ्या बाजूला विनायक भोईर. आणि पहिलं षटक आदळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. गोलंदाजासाठी दोन्ही संघांवरती आपण चर्चा करतोय. या मैदानावरती बऱ्याच वेळेला या दोन संघांचं बॅटल रंगलेलं आहे. बरेच सामने आपण पाहिले. अटीतरीची अशी झुंज दोन्ही संघामध्ये झालेली याच मैदानानं अनुभवलेली आहेत. आता ही लढाई आहे. ही लढाई आहे क्वालिफायच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकायचंय. एक कदम क्वालिफाय की तरफ असं म्हणूया. एक पाऊल त्यांना पुढे टाकायचंय. क्वालिफायच्या दिशेनं जायचंय. आणि अक्षय सी फूड्स नायगाव कोलिवाडा प्रेझेंट या नायगाव कोलिवाडा ट्रॉफी अर्थात नायगाव कोलिवाडा चषकामध्ये त्या ज्या काही संघ जे क्वालिफायच्या दिशेने जातील त्याच्यामध्ये आपलं नाव कोरायचं आहे. त्यामधला या दोन संघादरम्यानचा मॅच पहिल्या षटकात आदळण्यासाठी विशाल कोळी सज्ज झाल्यात. प्रशांत घरत आणि दुसऱ्या बाजूला विनायक भोईरे जोडी मैदानी क्षेत्राची रचना लावली जात आहे. पाच षटकांचा मॅच. पहिले दोन षटक पॉवरप्लेची. पहिल्या षटकापर्यंत दोन क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर आणि त्यानंतर तीन. ऑल सेट ऑल गो पंचाकडे इशारा आलाय. लेट्स प्ले मॅच स्टार्ट. ऑफ स्टंपच्या बाहेर पंच वळतात. पंच इशारा करतात. व्हाइट बॉलचा इशारा पंचाकडनं केला जातोय. ऑफ साईडच्या दिशेने चार क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहेत. शॉर्ट थर्डमॅन आहे. पॉइंट आहे. एक्स्ट्रा कवरला क्षेत्ररक्षक. मिड ऑफ आहे. ऑन साईडला पाठीमागे शॉर्ट फाईन लेग आहे. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एक थोडस मिड ऑन लाय साईडला आहे. डीप मिड विक आणि एक लॉंग ऑन. ऑफ स्टंपच्या बाहेर. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. थोडीशी जागा बनवली. ताकद झोकली आणि चेंडूला पाठवलं. लॉंग ऑफ रिझामध्ये व्हाइट इज लॉंग ऑफला. सौकार चार धावा. थँक्यू. जे गाणं लागल्यानंतर प्रत्येकाच्या अंगामध्ये स्फुरळ सरत असं त्याला राज्यगीताचा दर्जा देखील आहे. ते गरजा मार जय जय महाराष्ट्र माझा. ते आज गाणं नक्कीच वाजलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. थोडीशी जागा बनवली. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. बीट केलं. थोडस इनफील्डच्या डोक्यावर चेंडूला खेळलं गेलं होतं. हा सौकार गोलवाटा पाहता चेंडू होता. चेंडू जातो लॉंगॉनच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. वेगानं चेंडूवरती पोहोचल्यात. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. चार संघांना आपण पाहिलंय. त्यानंतर अजून चार संघ खेळणार आहेत. साईनाथ अर्णाला याच्यानंतर खेळणार आहे. जे आर स्पोर्ट्स हे दोन संघ तैसाचा संघ आहे. आणि त्यानंतर वर्सोवायचा संघ या मैदानामध्ये दाखवला येईल. तो नायगावच्या संघाशी खेळेल. चार संघ अजूनही आजच्या दिवसामध्ये ज्या मैदानावरती खेळतील. पण पुढच्या वर्षी चार संघामधली लढाई आहे. आता ही टू मधली लढाई आहे. दोन संघामधली लढाई आहे. ती मैदानावरती चालले. धावाय धापलकावरती सहा. विनायक भोईर आता स्ट्रायकर येईल असं जे होत आहे. तर मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगला मॅचला स्टार्ट विनायकने केला होता. प्रशांत घरत बाद झाल्यानंतर जो थोडस मोमेंटमला चालवायचं होतं ते चालवण्याचं काम विनायक भोईर यांनी केलं होतं. आणि विनायक भोईर आता स्ट्रायकर यांना सज्ज आहेत. कटर हाताळायचं होतं पण लेग स्टंपच्या बाहेर. सुरुवातच लेग स्टंप वरनं झाली. या चेंडूचं सुरुवात स्टार्ट झाला तो बरोबर स्टंपच्या थोड्याच्या बाजूनं बाहेरच्या दिशेने निघाला. पण सर इशारा केला. इट्स व्हाईट बॉल. अवंतर धाव्याने धापवला जाऊन पोहोचलाय सात वरती. ही लढाई आता प्रत्येकाला माहिती. एकमेकांशी एवढं क्रिकेट खेळल्यात. नायगाव वर्सेस रायचा माळ इतक्या वेळा झालाय मॅच. मिस टाइम स्ट्रोक झाला. हवे चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या काली 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 जेल. अमर कोळी पोहोचले होते आणि अमर कोळी यांनी एक सुंदर असा जेल टिपलाय. पहिला विकेट डिपार्ट्स. पहिला विकेट बाद. Yeah.
थँक यू. पहिल्या विकेट कशा पद्धतीने भाजायला रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. विनायक भोईर ऑफस्टंपच्या बाहेर, म्हणजे थोडासा खेचायचा होता बाहेर, थोड्याशा दिशेने टर्न झाला. कौतुक अमर कोळीचं, कारण उलट्या बाजूने धावत जाऊन झेल टिपायचा होता, सर्कल मधनं बाहेर गेले, चेंडूपर्यंत पोहोचले आणि हा क्रुशियल होता, महत्वाचा होता कॅच. तर मागच्या मॅच मध्ये जसा विनायक भोईरनं स्टार्ट केला होता मॅचला, म्हणून त्यांचा विकेट, त्यांचा गडी महत्वाचा होता. आणि विशालनं स्ट्राईक केले, अर्ली स्ट्राईक हे पाहिजे होतं, अर्ली स्ट्राईक करणं पाहिजे होतं. पाहिलं होतं डावकुऱ्याचा जा फलंदाज आहे, त्याच्यासाठी थोडासा ऑफकटर चेंडू हाताळा होता. क्रमांक तीन वरती विकास दसकर तिथून रेडी झालाय. तिसरा क्रमांकाचा फलंदाज आहे, दुसऱ्या बाजूला प्रशांत आहे. धावा धापलकावरती सात आहेत. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, बराच बाहेर आणि अजूनही थोडा बाहेरच्या दिशेनं निघणारा हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. तेच आहे, ज्या वेळेला विशाल आले राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्याचा प्रयत्न केलाय. क्लिअर आहे, इंटेन्शन क्लिअर आहे, थोडासा एकुरा जायचं आहे, कोणा बनवायचं आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, लोअर फुटचा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मिसअंडरस्टँडिंग सर्वांमध्ये, भाई आपका ध्यान किधर है, आपका थ्रो इधर होणार आहे, इथं तेच सांगण्याचा प्रयत्न तिथून केलाय. इथे दोन्ही बाजून फलंदाजामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली होती आणि थ्रो करताना सुद्धा थोडीशी चूक झाली मैदानावरती. एक धाव या चेंडूवरती, पुन्हा एका धावेने धापलक जाऊन पोहोचलाय तो आठवरती नऊ एकाने पुढे गेले, धावसंख्या धावपळ जाऊन पोहोचलाय तो नऊ. स्ट्रायकर एंडला आता प्रशांत गरत, बॅक ऑफ द हँड रीड केला, रीड केला, पहिले पडा उसके बाद में जड़ दिया सिक्सर, पुलचा पॉवरफुल षटकार. थँक यू. हा बघा, विशालना चेंडू हाताळला होता, बॅक ऑफ द हँड होता, वाट बघितली, वाट बघितली पहिला, नंतर वाट लावली चेंडूची. पहिला थोडस थांबलं, ओळखलं बॅक ऑफ द हँड चेंडू आहे, वेगामध्ये बदल केलाय, पहिला ओळखलं आणि त्यानंतर पाठवलं सीमारेषे पार षटकार. प्रशांत घराच्या बॅट मधनं हा सिक्सर षटकार, धापलक जाऊन पोहोचलाय तो 15-15 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना दोन चांगले फटके आपण पाहिलेत. हा फुलर लेन, फुलर लेन, फुल बेस ऑफ द बॅट, सरळ बॅटनं सरळ पाठवलंय, लॉंग ऑफ च्या डोक्यावरनं चेंडू गेला बॅक टू बॅक, दुसरा षटकार. थँक यू. मजबूर केलं, मजबूर केलं या चेंडू हाताळण्यासाठी. बघा विशालचा चेंडू होता, पहिला बॅक ऑफ द हँड हाताळला होता, आता राईट आर्म राऊंड द विकेट गेला, मजबूर केलं होतं स्लॉट मध्ये आणि काय फटका निवडला, फुल फेस ऑफ द बॅट, पूर्णपणे बरोबर बॅटच्या मधोमध आणि लॉंग ऑफ च्या क्षेत्राच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. एक मोठी ओव्हर, पहिले षटक, ज्या षटकामध्ये दोन एक चौकार, दोन षटकार आणि 21 धावा धावफलकावरती, 21 बिग ओव्हर पाहिजे होतं अर्णाच्या संघाला, ते पहिलं मोठं षटक आले. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी कपिल पाटीलला संधी तिथून देण्यात आले, त्यासाठी दिले की आता प्रशांत दुसऱ्या बाजूला, विकास आहे, विकास शांतपणे पाहत होता की प्रशांत जो प्रमुख फलंदाज आपल्या टीम मधला आहे आणि त्याला आता सूर गवसलाय दोन षटकारणी. धावपळक थोडासा वेग, वेग थोडासा स्पीड जनरेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. 21-21 धावा धावपळकावरती आहेत. या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील, या थांबवाव्या लागेल, खास करून प्रशांतचा विकेट अशा क्षणाला फार महत्वाचा आहे टीम एकविरा नायगावसाठी. प्रशांतचा विकेट महत्वाचा आहे तर टीम दुर्गेश इलेव्हनसाठी ही जोडी चालणं, या जोडीचं चालणं. मागच्या मॅचमध्ये प्रथमेशने चांगली बॅटिंग केली, शेवटल्या होऊन हर्षदनं फिनिश केले, पण ही जोडी महत्वाची आहे, माहिती आहे राहणाऱ्या टीमला, या जोडीचं चाललं, या जोडीचं राहणं आणि या जोडीचं धावा खेळपट्टीवरती टिकवणं, धावा जमवणं किती महत्वाचं आहे ते. 21 धावा धापलकावरती आहेत. कपिल ऑफस्टंपच्या बाहेरनं ड्रॅक करून, ड्रॅक करून गॅपमध्ये, गॅपमध्ये खेळलं, प्लेसमेंट परफेक्ट आहे, ड्रॅक करून खेळलं,
चेंडूला पाठवलं, सरला वाईडिश लॉंगनला सीमारेषा पार चौकार. थँक्यू. पहिला चेंडू होता ऑफस्टंपच्या बाहेर. कपिलच्या चेंडू मध्ये खराबी नव्हती, चेंडू काही चुकीचा नव्हता, बरोबर ऑफस्टंपच्या बाहेर आता होता, पण थोडासा शपल केला, ऑफस्टंपच्या बाहेर आलो. पाहिलं त्यांनी प्लेसमेंट, दोन क्षेत्ररक्षक आहेत, एक लॉंग ऑन आहे आणि एक डीप मिड विकेट थोडासा डाव्या बाजूला आता करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये गॅप आहे, मध्ये मोकळी जागा आहे आणि त्याच दिशेने चेंडूला खेळलं होतं. आता त्या दिशेने आता संधी नाहीये, पहिला तर तुम्हाला संधी दिली होती, आता नाही संधी. पुलचा अजून एक पॉवरफुल षटकार. थँक्यू. धावा झाल्या धावा फलकावरती 31 31, पण 31 धावा आल्या कशा? मागच्या चार चेंडूवरती 22 धावा आल्यात, पहिल्या चार चेंडूवरती 9 धावा आल्या होत्या, पण मागचे चार चेंडू झाल्यात. शेवटच्या आपण षटक पाहिलं, पहिलं षटक, त्याच्यामध्ये शेवटच्या दोन चेंडूवरती 2 सिक्सर आणि या षटकातील पहिल्या दोन चेंडूवरती चौकार आणि षटकार, याचा अर्थ गेल्या चार चेंडूवरती 22 धावा आल्यात. 6-6-4-6 आता पर्यंत धाव फलकावरती आहेत. असं म्हणतात ना, खरबुजे के धक्के खरबुजा रंग बदलताय. आता प्रशांतचा खेळ पाहून विकासही रंगात आलाय. पायावरती चेंडू आदळलाय, अक्रॉस थोडस ब्लाइंड स्ट्रोक खेळ होता, पाहिलं नव्हतं चेंडू पर्यंत. लवकर थोडस लेग स्टंपच्या दिशेनं आपण नजर गेली, बॅटला थोडासा खाली हा चेंडू लागलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, लवकर थोडस खेळलं गेलं होतं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, 32-32 धावा. म्हणून म्हणतात ना, कपिलचं हे षटक महत्वाचं आहे अशासाठी की विकेट पाहिजे. आता इथे रिक्वायरमेंट आहे ऑप्शनच्या बाहेर खेळायचं होतं चेंडूला. एक धावे चेंडूवरती पूर्ण, धापलक जाऊन पडलाय 33-33. तेहतीस जवळ धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा फुलर लेन होता, खेळायचा होता ऑन साइडला, बॅटच्या मधोमध नाही आलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील रमेश. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, धाव फलक जाऊन पोहोचलाय 34. मागच्या तीन चेंडूवरती सिंगल डिजिट आहे 1-1-1. आता याचे दोन परिणाम आहेत, एक तर आता रिक्वायरमेंट आहे, मोठ्या फटक्याची रिक्वायरमेंट आहे. थोडा चेंडू पर्यंत पोहोचले होते. हो हा हा हा, अशा दिवसातील काय बेस्ट मोमेंट आहे. पहिला तर चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर सरळ यस्ट्यांवरती नेम साधला गेलाय. शैलेंद्र गोडेकर आता शैलून नेम साधलाय, विकेट गॉन. थँक्यू. हा फटका खेळला होता समोरच्या दिशेनं, पहिला तर आले शैलेंद्र वेगानं चेंडू वरती आले आणि काय फिल्डिंग आणि डायरेक्ट हिट काम फिल्ड. व्हिडिओ व्हायरल होणार, हा व्हिडिओ व्हायरल होणार. आणि डिका स्पोर्ट करते आताच मागणी झाले, भाई थोडासा कट करके दिजे व्हिडिओ. असा हा क्षण आहे, मोमेंट होता दोन गोष्टीसाठी. एक जसा मी उल्लेख केला होता की मागच्या तीन चेंडूवरती सिंगल डिजिट आला होता, त्याचा परिणाम काय होणार होता की दबाव वाढला होता. मोठा फटका खेळायचा होता, त्याच्यामुळे तो खेळण्याचा प्रयत्न प्रशांतने केलाय. त्याच्यामुळे थोडासा असं मिसअंडरस्टँडिंग नाही म्हणणार, हे कॅलिबर होतं शैलूचं खऱ्या अर्थानं. हे दहावा झालं ना, ही क्षमता होती का शैलूची आणि शैलेंद्रनं विकेट खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी प्राप्त करून दिला. दोन षटकांचा खेळ, धावायत धापालकावरती 34. नवीन फलंदा मैदानावरती दाखल झालाय प्रथमेश. चौथ्या क्रमांकावरती आलाय प्रथम, मागे सुद्धा तो पाचव्या क्रमांकावर आला, पण मॅच तोच घेऊन गेला होता. मग तो शेवटी आला पण तो प्रथम आला असं म्हणूया, पण आता प्रथम आलाय. प्रथम आलाय स्ट्रायकर एंडलाय, नेहमीच एक संकट मोचक म्हणून राहिलंय आपल्या टीमचा तारणहार, मॅन ऑफ क्रायसिस. दोन षटकांचा खेळ, 34 34 धावा धापलकावरती.
ऑफ स्टंपच्या बाहेर आता पण काय मागचा मॅच मागचा खेळ मागचा इनिंग चालू ठेवावी. ती इनिंग चालू केले प्रथम आता आलाय पण पहिल्या चेंडूवरती चौकार. थँक्यू. मागची इनिंग मागचा खेळ मागचा डाव मागची ती खेळी आपण पाहिलंय तीच खेळी पुन्हा एकदा चालू ठेवतोय. प्रथम पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. अजून त्या दिशेने चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ओ हो काय कॅश. आता तो धावबाद उत्कृष्ट होता हा सर्वोत्कृष्ट होता. पहिला धावबाद आणि त्यानंतर विशाल कोहलीनं टिपलाय हा सर्वोत्कृष्ट असा झेल विकेट बाद. थँक्यू. आपण कॅश पुन्हा एकदा बघू शकता. या कॅश साठी या स्पर्धेचे एक प्रमुख शिल्पकार म्हणून सन्माननीय शशी बोकाळे यांना पाहू शकता आणि त्याच्याकडे कॅश साठी आपल्याला कॅश बघा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता खेळला होता खेळला होता चेंडूला व्हाईटिश लॉंग ऑफला चेंडू जात होता विशाल कोहली पोहोचले. ओ सुंदर म्हणून म्हटलं ना शैलूचा थ्रो उत्कृष्ट होता पण हा कॅश सर्वोत्कृष्ट होता आणि कॅश साठी शशी बोकाळे यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राईज आले. विशाल न टिपलाय हा झेल फक्त झेल नाही टिपलाय. प्रथमला बाद करण्यासाठी असा एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट पाहिजे होता तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट तुम्ही टाकलाय. पहिला शेलू न टाकला त्याच्यानंतर विशालनं दोन असे क्षण आहेत ज्याच्यानं मॅच थोडा टर्न अराउंड झालाय की काय. खरं मागच्या 5-6 चेंडूवरती जिथे धावा नाही आल्यात दोन विकेट आल्यात. विघ्नेश स्ट्रायकर यांना आहेत विघ्नेश पहिला चेंडू हवेत खेळला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल. वेल 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 काय चाललाय खेळ झाले थोडी डीजेची वेळ. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. थँक्यू. क्रिकेटचा खेळच असा आहे की हा खेळ बदलण्यासाठी वेळ लागत नाही. बघा कसा खेळ बदलला. पहिला सुरुवात चांगली होती पहिल्या षटकाची सुरुवात चांगली होती त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पण धावा आल्या त्या पण तो शैलेंद्रचा धावबाद तो विकेट तो रनआउट आणि त्याच्यानंतर विशाल कोहलीनं टिपलेला तो झेल आणि त्यानंतर बदलले या मॅचची वेळ. क्रिकेटचा खेळ बदललाय खेळाचा रंगही बदललाय खेळणे का ढंग बदलाय भरपूर काही बदललंय. मागच्या 6-7 चेंडूवरती बरच काय बदललंय स्कोरबोर्ड पण तेच सांगतोय. बरच काय बदललंय स्कोरबोर्ड जरी बघितलं आता धा फलकावरती धाव आहेत त्या 39 आहेत धा फलकावरती आणि विकेट आज चौथा विकेट गमावला जयेश गरत. आता दोन बंधूची थोडी मैदानावरती आहे जयेश गरत आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत गरत. दोन बंधूची छोटे मिया बडे मिया मैदानावरती आहेत पण सध्याच्या घडीला आत्मविश्वास वाढलाय टीम एकविराचा. थोडस बॉडी लँग्वेज बदलले खांदे थोडेसे जे खाली गेलेले होते झुकलेले होते ते खांदे या 3 विकेटनं थोडेसे वर आले आणि स्कोर आम्हाला माहिती येतं की मागच्या 7 चेंडूवरती 7 नाही मिळाले बॅट्समॅनला 3 विकेट गेल्यात आणि फक्त 7 धावा आल्यात. 7 चेंडूवरती 7 नाही मिळाले आहेत 3 विकेट आले आहेत 7 दुसऱ्या बाजूला गेले फिल्डरनं 7 दिले बॉलरला. आता बघूया बॉलर 7 देतोय का आपल्या टीमला. हलक्या ताना जेवीला माहिती होतं की नॉन स्ट्राइक एंडला जो इन्फॉर्म फलंदाज आहे त्याला संधी देऊया. मग थोडासा पुश करो और खुश राहू हलका पुश फॉरवर्ड डिपेंड हा फटका खेळला होता एक धाव्या चेंडूवरती पूर्ण एका धाव्यानेशी स्कोर धावून पोहोचलाय 4-0-40. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. निमेश चांदणे येतो गोलंदाजीसाठी रेडी होत आहेत. प्रशांत गरत स्ट्राइकर एंडला आहेत. ज्या प्रशांतच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत पाहिलाय 18 वरती बॅटिंग करतायत. निमेश चांदणे तू प्रशांत गरत फुल टॉस बॉल थोडा 5 चेंडू नॉन स्ट्राइक एंडला होतो पण आलो स्ट्राइकला एरियल स्ट्राइक करण्यासाठी एरियल स्ट्राइक केलाय या चेंडूला पाठवलंय मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार.
थँक यू. स्कोर जाऊन पोहोचला 46. 46 धावा धावपळकावरती आहेत. म्हटलं ना मागचे 5 चेंडू नॉ सेकंडला होतो, नॉ सेकंडला बावत होतो, काय चाललाय खेळ. आणि पण जेव्हा आली माझी वेळ तेव्हा मला दाखवला माझा खेळ. हेच प्रशांत इथून दाखवून देतो. हे प्रशांत घरात एका बाजूला एक मिळा नाही गाय, दुसऱ्या बाजूला प्रशांत घराचा एक खेळाडू किल्ला लढवतोय. हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर उडवलंय. पहिला टेक ऑफ आणि लँडिंग झाले बॉन्डलाईनच्या बाहेर. हेलिकॉप्टर आउट ऑफ द पार्क. षटका. बिलकुल बडे मिया, फिलहाल बडे मिया का बल्ला चल रहा है. मागचा आपण फटका जर पाहिला तर काय सुंदर फटका खेळलाय. ही ताकद आहे, ही स्ट्रेंथ आहे, ही एबिलिटी आहे, ही गुणवत्ता आहे, ही क्षमता आहे. प्रशांत घराची फुलरले नव्हता हेलिकॉप्टर. बॉटमॅनचा वापरही केला, हेलिकॉप्टर उडवलं आणि लँड केलं सरळ सीमारेषा पार. हे 3 षटकांचा खेळ. धावा झाल्या धापलकावरती 52-52. पहिला 21 षटक, मग 13 षटक, 17. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झाले तर प्रमोदजी शेडगे आमच्या जोडीनं जोडले तर प्रमोद, सुरुवात चांगली होती 21 धावांची. पहिला 7-8 चेंडूचा खेळ पाहिला तर अर्नाळ संघ टॉपला होता. मध्ये 7 चेंडू असे आले, तिथून एकवीरा नायगावनं कमबॅक केलं. पण मागच्या 2 चेंडूवरती पुन्हा एकदा प्रशांतनं प्रहार केलाय आणि या 2 षटकारनं धापलक 52 पोहोचलंय. अगदी योग्य, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर प्रथमने सुरुवात या षटकाची चांगली केली होती, चौकार आला होता एक्स्ट्रा कव्हरला. परंतु तदनंतर शैलूने जी फिल्डिंग केली ना, ती फॅब्युलस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. कारण ज्या प्रेझेन्स ऑफ माइंड, जजमेंट आणि डिरेक्ट हिट, फार कमी प्रमाणात अशा प्रकारचे मात्र फिल्डिंग करणारे खेळाडू आपल्याला आढळतात या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. परंतु शैलूचं कौतुक करावं लागेल आणि तदनंतर टिपलेला तो झेल अप्रतिम आपण पाहू शकलात. अविस्मरणीय कॅच आणि हे दोन्ही तुकारामजी जर आपण पाहिलं तर 40+ खेळाडू पाहायला मिळाले. म्हणजेच एक नवतरुणाला लाजवेल असं क्रिकेट त्यांनी हाताळलेलं आहे. इथून मात्र आपण पाहतात या स्क्रीन बोर्डच्या माध्यमातून कपिल पाटीलला मिळाली विकेट. निर्णायक क्षणाला निर्णायक विकेट. ज्या धाव संख्येची मात्र आपण पाहतायत अपेक्षा होती, 21 सरासरीने चालले होते. 3 षटकांमध्ये 63 धावा यायला हव्या होत्या, परंतु सरासरी चांगली आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं तर ज्या धावा रोखलेत ना, त्या वाखाणेजोगे पाहायला मिळतात. म्हणजे आपण जर विश्लेषण करायला झालं ना या संपूर्ण इनिंगचं, जसं तुम्ही उल्लेख केला 40+ आहे, पण काय माहिती का हे 2 खेळाडू असे आहेत ना, इतके मुरले आहेत. जसं एखादा लोणचं मुरते ना, मग त्याची चव वेगळी असते. या क्रिकेटमध्ये इतके मुरले आहेत ना की आता त्यांची टेस्ट, त्यांची चव वेगळीच आहे. आणि चांगला उल्लेख केला की वय मॅटर करत नाहीये, म्हणजे तरुणांना एक रोल मॉडेल असावं असं 2 व्यक्तिमत्व आहेत, शैलू आणि विशाल, ज्याचा उल्लेख केलाय. या इनिंगवरती नजर टाकली ना, 19 चेंडूचा खेळ झालाय. पहिले 8 चेंडू गेले होते ज्याच्यामध्ये धावा आल्या, त्या मधले 8 चेंडू आले ज्याच्यावरती धावा नाही आल्यात. मागच्या 2 चेंडूवरती धावा आल्या होत्या. आता अर्नाळा टीमसाठी काय माहिती का, एकच डोकेदुखी आहे. प्रशांत आहे इथे, पण जे रेग्युलर इंटरव्ह्यूमध्ये विकेट गमावलेत ना, ते थोडी चिंतेची बाब आहे. तिथे थोडासा विचार करायचा आहे आणि कदाचित नायगावला तिथेच पुन्हा एकदा स्ट्राईक करायचं आहे. नक्की, ज्या पद्धतीने आतापर्यंत कपिल पाटील ने जे गोलंदाजी केले, पहिल्या स्पेलमध्ये त्याने खूप मार खाला होता, 13 धावा दिल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. परंतु दुसऱ्या स्पेलमध्ये आल्यानंतर पहिल्याच बॉलवर जयू सारख्या एक मातबर खेळाडूची विकेट मिळवणं, हे सुद्धा मात्र ज्या ठिकाणी दोन्ही बंधू जर टिकले असते तर कदाचित धावांचा वेग अजून वाढला असता. परंतु कपिलने यावेळेला ओळखलं की एखाद्या बंधूला मात्र पॅव्हिलियनचा रस्ता दाखवावाच लागणार आहे. कारण इथून जर हे दोन्ही बंधू सेट झाले, खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडेल. कारण ऑलरेडी प्रशांत घराच्या खेळपट्टी प्रेमात पडले, ज्यामध्ये 4 षटकार आलेत, 1 चौकार पाहायला मिळाले. म्हणजे जी जोडी फोडणं फार गरजेची गोष्ट होती, ती जोडी फोडण्यात यश मिळालं ते कपिल या गोलंदाजाला चायना म्हणला. ओके, आणि तुमचीच गोष्ट थोडीशी पुढे नेईल, यासाठी कौतुक कर्णधाराचं पण आहे एकवीरा नायगावचं, की पहिल्या षटकामध्ये कपिलच्या धावा गेल्या होत्या, असं नाही की तिथून धावा नाही गेल्यात, पण विश्वास दाखवलाय, विश्वास दाखवलाय की आमचा प्रमुख गोलंदाज आहे, प्रमुख अस्त्र हे ट्रम्प कार्ड आहे आमचं, आणि त्या ट्रम्प कार्ड चालवायचं आहे, वापरायचं आहे अशा क्षणाला ज्या वेळेला कदाचित मॅच मध्ये आपण येऊ शकतो. आणि त्याच वेळेला जयेश गरजचा विकेट इथे मैदानावरती आलाय. आता क्रमांक 7 वरती 7 देण्यासाठी हर्षद, हर्षद 7 देण्यासाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती 7ही दिले आणि 6ही घेतल्यात. 7 देताना हा 6चा फटका, षटकार.
थँक्यू. पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने फटका खेळलाय ना, म्हणजे आले होते आणि असा बॅट्समन आहे ना, म्हणजे सात क्रमांकाचा बॅट्समन आहे ना, त्याला वेळ नसतो, त्याला त्या फेरारी सारखं करायचं असतं. मोटर स्पोर्ट, गेट सेट गो. पहिला चेंडू आणि फेस केलाय, चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेषा पार, षटकार सहा धावा. आणि हे पाहिजे होतं, मागच्या मॅच मध्ये सुद्धा हर्षदनं असाच पद्धतीनं एक षटकार घेतला होता, ज्यावेळेला तो बॅटिंगला आला होता तेव्हा 6-7 समीकरण होतं. क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला आणि यस, फलंदाज बाद होताना हर्ष सुद्धा त्या ठिकाणी अग्री झाले, याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्वीकरण कपिल पाटील, पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर षटकार आणि पुन्हा एकदा कमबॅक कसं करावं हे जाणत असताना आपण पाहू शकतायत. तर डेफिनेटली इथे मात्र आपण पाहतायत जसे हर्षल महाराज यांचे पाय मात्र या ठिकाणी व्यासपीठावर लागले आणि तसं विकेट मिळत असताना आपण पाहू शकतायत. हा सुद्धा एक गुण असतो, पाय गुण, नुसता गुण नाही पाय गुण त्याला आपण म्हणूया. आणि जसं ते आले आणि त्याच वेळेला हा विकेट बघा, क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता आणि तिथे पाठीमागे झेल टिपल्या, जसं तुम्ही उल्लेख केला, एक चांगली खेळाडू वृत्ती हर्षदनं दाखवली आहेत की त्याने सांगितलं नाही यस मी बाद आहे. आणि ही खेळाडू वृत्तीच एकदा तुम्हाला एक खेळाडू म्हणून मोठं करण्यामागे खऱ्या अर्थानं उपयोगाला येत असते. आता ज्या गोष्टीचा उल्लेख मीही केला होता प्रमोद जी, की असं नाही की धावा नाही आहेत, हरियाणा टीमच्या धावा येतात, पण चिंतेची बाब ते विकेट फॅक्टर आहे. धावा येतात, विकेट पडतात, हा खेळ फ्री फॉल वाला चाललाय. जसं अम्युजमेंट पार्क मध्ये फ्री फॉल असतो ना, वर जातो आणि पटकन एकदा खाली येतो, तसा खेळ चाललाय. नवीन फुला मैदानावरती दाखल झाले आहेत जागृत. विकेट नंबर जर आपण पाहिले तर आतापर्यंत 6 गडी बाद झालेत आणि संघाची धावसंख्या स्थिरावले. इथून जर आपण पाहिलं तर या सातवा धक्का निमेश सामने, कोणतीही मिस्टेक करणार नाहीये, फलंदाजाला परतावं लागेल. मिस्टर जागृत जागृत राहिले नाहीत, परंतु कपिल पाटीलने जी गोलंदाजी केली, हा स्पेल जर आपण पाहिला तर 3 विकेट मिळवल्या. म्हणजे ऑल ओव्हर परफॉर्मन्स पाहता तुकारामजी जर आपण पाहिलं तर 4 विकेट आतापर्यंत त्याने चटकावले गेलेत. खूप चांगली गोलंदाजी, जी अंडरस्टँडिंग बॉलिंग आणि हे पाहिजे होतं. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, एखाद्या गोलंदाज ज्यावेळेला 2 षटकांचा ज्याचा जो स्पेल आहे ना तो हाताळतोय आणि त्याच्यामध्ये 4 किंवा 5 विकेट प्राप्त करतो, याचा अर्थ क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणलं तर कसोटीमध्ये एखादं शतक असतं, वन डेमध्ये एक वेगवान धावा असतात, तसं हे त्या दर्जाला देणारं, त्या लेवलला देणारं हे परफॉर्मन्स प्रदर्शन तिथे आहे. आणि त्याला आणण्यामागे तेच होतं, मतलब कपिल जिसने विकेट की हासिल अशा वेळेला. आणि ज्यावेळेला कॅमेरामॅन थोडंसं दूर आहे ना, तर चेहऱ्यावरचे हावभाव, हर्षल महाराजांचे चेहऱ्यावरचे हावभाव पण त्याने टिपले असते आता, की आता इथे आल्यानंतर थोडासा बदल झालाय. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येणार या चेंडूनंतर, कारण एक चर्चा नक्कीच आपण करूया, कारण करण आलाय क्रमांक 9 वरती फलंदाजीसाठी. धावा थांबल्यात, धावा नाही आहेत. अठ्ठावन्न धावा धाव फलकावरती आहेत, 7 गडी बाद, 7 गडी बाद करणनी जाईल. कपिलनं चांगला षटक आतापर्यंत हाताळलाय, डॉट बॉल आलाय, एक षटकार जरी आलाय पण 3 विकेट आल्यात. खूप चांगली गोलंदाजी, अंडरस्टँडिंग बॉलिंग, सेन्सिबल बॉलिंग, मित्र म्हणेन बुद्धिमत्तेचं क्रिकेट आतापर्यंत कपिल पाटीलने गोलंदाजीच्या थ्रू दाखवून दिलं गेलंय. सुंदर गोलंदाजीचं पृथ्वीकरण, यावेळेला फटका तर चांगला आहे, परंतु इथे मात्र निमेश पोचणार नाहीयेत. बॅकअप चांगला मिळालाय, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील करण निजाईच्या बॅटमधून. आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर दुर्गेश 11 अर्नाळा टीमची जाऊन पोचते 60 या धावसंख्येवर 15 करंट रन रेटने आतापर्यंत खेळ करत असताना पाहायला मिळत आहे. 7 धक्के लागलेत. प्रशांत गरत एका साईडला, नॉन स्ट्राईक एंडला, हे संपूर्ण नाट्यमय थरार पाहत असताना पाहायला मिळायला, कारण जे 3 फलंदाज बाजले तुकारामजी, जर तिथून अंडरस्टँडिंग कदाचित खेळी पाहायला मिळाली असती सिंगलला कन्वर्ट करत, मात्र प्रशांत गरतला एक सेट फलंदाजाला स्ट्राईक एंडकडे आणला असता तर कदाचित धावांचा वेग अजून 70 घरामध्ये पोहोचला असता. परंतु जर तरला थारा नाहीये, कारण क्रिकेट खेळणं हे तुमच्या हातामध्ये आहे. एक घेऊया छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये, तुकारामजी आणि आमची चर्चा जारी राहील. तत्पूर्वी देऊया आपण डिस्क जॉकेला संधी. थँक्यू. नक्की चांगली गोष्ट तुम्हीही सांगितली, पण काय माहिती क्रिकेटच्या खेळामध्ये ना तुमचा रोल माहिती पाहिजे. क्रिकेटचा खेळ कसा, आयुष्यामध्ये पण आपला रोल माहिती पाहिजे, आपली भूमिका माहिती पाहिजे, आपला कॅरेक्टर प्ले करायचा आहे.
आता ते कॅरेक्टर कुठल्या पद्धतीने असतं त्याला तुम्हाला माहिती पाहिजे. तो रोल काय मिळाला, ती भूमिका काय मिळाले, ते कॅरेक्टर आपल्याला मिळाले ते कसं, जसं एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केलाय त्याही दिशेने आपण चर्चेला येऊ. आपण शेवटचं षटक आहे, धावा आहे 10 फलकावरती 60. एक तर पाहिले मागच्या मॅच मध्ये 64 पुरेसे नाही आहेत, 75 करायचे आहेत. पहिला बॉल, नो असं म्हणूया, नो बॉलचा इशारा तिथून झालाय, पण थर्ड अंपायर रिफरी केले, रिव्ह्यू आहे तिथून, प्लेअर रिव्ह्यू आहे, पाहण्याचा प्रयत्न करतील तिसऱ्या पंच की हा कमरेच्या वर आहे की नाही. प्रमुखजी आहेत, आपण चर्चा तीच करतोय कारण रोल महत्वाचा असतो. इतका चांगला स्टार्ट, इतकी चांगली सुरुवात, मग रेग्युलर इंटरमध्ये गमावलेले ते विकेट, आणि एक जी गोष्ट आहे की अर्नाळ्याच्या टीमला माहिती आहे पहिल्या सामन्यामध्ये या नायगावच्या संघाने 77 केल्या होत्या. चला, डिसिजन पेंडिंग आहे तर आपण सेकंड हाफ कडे वळणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन या साईनाथ अर्नाळा आणि जे आर दहिसर, साईनाथ अर्नाळा आणि जे आर दहिसर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. स्नोबॉल जो रिव्ह्यू होता तो मात्र फेल झालेला आहे, तुम्हाला एक्सटेंड काही मिळणार नाहीये. संघाची धावसंख्या 61, 61 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना साईनाथ अर्नाळा संघाचे कॅप्टन आणि जे आर दहिसर संघाचे कॅप्टन, आपण टॉस करण्यासाठी लगेच या. त्यानंतर के टी जैन जे आपण वर्सोवा आज टीम या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्व संपूर्ण संघाचं सुद्धा करूया आपण वेलकम या क्रीडानगरीमध्ये. आणि वालिव टीम दोन आत करणार आहे. तर 61 धावा पहिल्याच बॉलवर नो बॉलचा इशारा. शैलेंद्र घोडेकर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. समोर आहे प्रशांत घरत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे, तिथे फिल्डर आहेत आणि नो बॉलचा इशारा असल्या कारणानं आपण पाहतायत फ्री हिटचा बॉल होता. थोडस प्रेझेन्स ऑफ माइंड थोडस खालावलं गेलं आणि इथून जर आपण पाहिलं तर दोन धावा होतं कधी कधी. तर कलमजी मांगेला सर, ज्या ज्या वेळेला आपण पंचांकडून सुद्धा गपलत पाहिले, कधी कधी लेग बिफोर विकेट जेव्हा मात्र अपील केली जाते फ्री हिटच्या बॉलवर विकेट सुद्धा मिळालेली आहे. नाही, याला कारण आहे, मध्ये थोडासा वेळ गेलेला होता, तो वेळ गेलेला त्याच्यामध्ये विसर पडलाय. पण विसरायचं नाहीये. प्रशांत सांगतो मैं नहीं भुलाऊ, आणि काय फटका खेळलाय, थोडस थुकलं वाकलं आणि चेंडूला पाठवलं लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. थँक्यू. काय फटका खेळला होता, गुडघ्यावर बॅलेन्स करत बॉडरमॅनचा चांगला वापर केला आणि इनसाइड आउटच्या फटक्यात अशाच पद्धतीने मात्र कमी प्रमाणात खेळाडू पाहायला मिळत आहेत. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, क्लास होता हा फटका, आपण पाहू शकलात. ग्रेट टायमिंग संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर. ऑन साईडला फटका चांगला आहे, सरळ चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. विवेक कोळीला पाहतच राहावं लागलं आणि सरळ चेंडू निघून जातोय 6 धावांकरता. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वॉव, षटकार. थँक्यू. नक्कीच गाणं सुद्धा तेच वाजवलं गेलं की अर्नाळ्याचा प्रशांत घरत मैदानावरती चमकलाय आणि त्याच्यासमोर कोण होता, शैलेंद्र बॅक टू बॅक, हा थोडासा स्लो रन पद्धतीनं ऑफ ब्रेकर चेंडू हाताळा होता आणि तो ओळखला होता,
तो प्रशांत प्रशांत स्ट्राईक वरती राहणं, जसं तुम्ही उल्लेखही केला होता, त्याचं स्ट्राईक वरती राहणं गरजेचं होतं. स्ट्राईक राहिले, स्ट्राईक केले, एरियल स्ट्राईक केले, हवाई हमले वारंवार केल्या जातात. दोन षटकार, बॅक टू बॅक दोन षटकार आतापर्यंत प्रशांत घराच्या बॅट मध्ये पाहिलंय. सिक्स सिक्स अँड अगेन सिक्स 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 थ्री इन अ रो षटकार. थँक्यू रमणजी. तो नऊ चेंडू त्याच्यानंतर झालेला झेल. आणि आता या षटकाराने जर आपण पाहिलं तर प्रशांत घरत 50 धावा पूर्ण केल्यात. प्रशांत घरतने या षटकारानं अर्धशतक अर्धशतक नक्कीच बॅट वर केले आणि एक चांगली इनिंग चांगली खेळी प्रशांतनं साकारले. सुपर बॅटिंग बाय प्रशांत करत, सातत्याचं दुसरं नाव रन मशीन. काय बॅटिंग केले, चहू बाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू आहे. का म्हणून मला ऑल इंडिया ओपन क्रिकेटमध्ये बोलवलं जातं, इन्व्हाइट केलं जातं, कारण माझ्याकडे ते कुशल नेतृत्व आहे. कधी कधी स्पर्धेमध्ये यश अपयश येतच राहणार, परंतु त्या गोष्टीकडे लक्ष न देताना आपण चांगली पुन्हा एकदा मनाला उभारी घेऊ. हा त्याचा मेसेज या वेळेला पाहायला मिळतो. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय, खूप चांगला फटका, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं फिल्डिंग विशाल कोळीच्या द्वारे पाहायला मिळाली. काय झेल टिपला होता याच क्षेत्रामध्ये विशाल कोळीने. शैलेंद्र गोडेकरचा तो थ्रो आजच्या दिवसामध्ये एकविरा स्पोर्ट्सच्या ग्रुपवर चर्चा जारी राहील याची मात्र शंका नाहीये. संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर लागलेली आहे 83 रन्स, त्यामध्ये 50-52 धावा आतापर्यंत कुठलेत. या वेळेला हेलिकॉप्टर शॉट, परंतु टायमिंग आणि टेम्परामेंट सुद्धा चांगलं पाहायला मिळालं. झेल सुटतोय व्हॉलीबॉल प्रमाणे, चेंडूला पास केलं आणि या षटकाराने पहिल्या डावाचा खेळ समाप्तीवर झाला. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 89. विजयासाठी 90 धावांचं लक्ष हे समोर असेल. म्हणजे जर आपण पाहिलं तर तुकारामजी भांगेला सर ज्या पद्धतीने खेळी केले, प्रशांत घरतने 59 धावांची, हेच अगोदरच्या षटकामध्ये करायला हवं होतं, परंतु तसं काही घडलं नाही. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहतात हे आपण सातत्याने जाणलंय. 89 धावा पहिला डाव तर आपण पाहिला, परंतु एकविरा नायगाव टीम या संघाला सुद्धा विसरून चालणार नाहीयेत, कारण दोन्ही संघ जे मजबूत आहेत, बलाढ्य आहेत, एकमेकांसमोर भरपूर वेळा आलेले आहेत, कोणी जिंकले कोणी हरलेत, परंतु इथे मात्र आता लढाई आहे ती अस्तित्वाची. अतिशय सुंदर खेळ आपण पाहू शकलात. पहिला डाव 59 धावा. इंडिव्हिज्युअल स्कोर जर आपण पाहिला तर प्रशांत गरजच्या बॅटमधून आमचे गोल्डन मॅजिक फिंगर नितेश आम्हाला दर्शवतात की 14 बॉल त्याने फेस केले, त्यामध्ये 8 षटकार, 8 षटकारामध्ये एक चौकार सुद्धा आपण पाहिलं आणि 58 धावा हे मात्र आपण पाहू शकतात. 58 रनची एक नाबाद खेळी ही मात्र पाहायला मिळाली. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या साईनाथ अर्नाळा आणि जे आर दहिसर, हा शेवटचा आणि अंतिम कॉल असेल टॉस करण्यासाठी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. या प्रमोद लेली एका साईडला येत आहेत, तर जे आर दहिसर टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच या. टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. काही जबरदस्त तुकारामजी मांगेल असं ज्या पद्धतीने पहिला डाव आपण पाहिला, आक्रमकतेचा सितारा प्रशांत घरत, सातत्याचं दुसरं नाव, कारण झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. आणि ते प्रशांत घरतने गेल्या मॅचमध्ये जरी मी फ्लॉप शो ठरलो, परंतु या मॅचमध्ये मला माझा परिपूर्ण क्लास आणि क्वालिटी दाखवायची आहे हे दर्शवत असताना त्यांनी 58 रन्स केल्या. काय म्हणतील या खेळीबद्दल? जसं क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणताना की फॉर्म जो टेम्पररी असतो पण क्लास परमनंट असतो. फॉर्म तर काही येता जाता होता, येता जाता होतो, कधी येतो कधी जातो, एक इनिंग नाही येत. पण ज्यावेळेला गरज होती ही अशी, ह्या इनिंगचं महत्त्व दोन प्रकारे आहेत. अशासाठी महत्त्वाचं आहे इनिंग तर ॲज युज्युअल आले प्रशांतची, पण अशा वेळेला आले ज्यावेळेला प्रतिस्पर्धी संघ तगडा आहे. एकविरा घरच्या मैदानावरती खेळतोय, मोठं टोटल उभारायचं होतं, टार्गेट उभारायचं, म्हणून या 58 महत्त्व फार मोठं आहे. जे 58 धावा जे केले आहेत, पण हा पहिला डाव होता. जसं तुम्ही एक षटकार टोकल्यानंतर म्हटलं होतं काय लुक्स लाईक वाव, पण काय माहिती का याच्यापेक्षा सुंदर येणार कदाचित दुसरा डाव.
दुसरी इनिंग धमाकेदार होऊ शकते. एकविरा नायगावकडे सुद्धा ती क्षमता आहे, धमाका तिथे येऊ शकतो. धमाका तिथे आला तर मॅचला मजा येणार आहे. पण टॉसच्या दिशेने आपण जातोय. थँक्यू डीजे. या आपण हर्षलजी महाराज यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करतोय. 40+ खेळाडू आहेत आणि अतिशय नेहमीच सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन आणि तो मुहूर्त घेऊन मात्र आपण पाहू शकला तर जरूर क्रिकेटची देवते यष्टीचं पूजन केलं गेलं. तर सैना तरुणा टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आमच्यापर्यंत कळवतील. सामना 5 षटकांचा राहील. जे आर दहिसर एका साईडला संघ पाहायला मिळेल तर एका साईडला सैना तरुणाळा. या दोन संघांच्या दरम्यान अतिशय कडवी लढत आणि कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट दोन संघांच्या माध्यमातून. नाण्याची एक बाजू आपण पडताळली परंतु नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट राहणार आहे. कारण कोणत्याही संघाला या क्रिकेटच्या खेळामध्ये कमी लेखून चालत नाही. कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडू शकत नाही. त्यासाठी मात्र एक डाव आटपल्यानंतर दुसऱ्या डावालासुद्धा जेव्हा सुरुवात होते तेव्हा आपल्याला एक मोठ्या धावसंख्येचा जेव्हा आपण तुकारामजी मांगेला सर पाठलाग करतो ना त्यावेळेला फक्त एकच दृष्टिकोन असतो तो म्हणजे साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया. 434 धावा कोणाच्या मनात ध्यानात होतं की 434 धावा पूर्ण होतील परंतु ते दक्षिण आफ्रिका संघाने करून दाखवलं. एकाच मॅचमध्ये दोन प्लेअर ऑफ द मॅच मिळाले हर्षल गिब्स आणि रिकी पॉन्टिंग. या दोन खेळाडूंना काय वादळी खेळी होती ती आणि मार्क बाउचरची शॉर्ट टर्म खेळी होती परंतु स्वीट खेळी पाहायला मिळाली होती. तसंच कुठेतरी करावं लागणार आहे कारण हा खेळ एका दुसऱ्याने खेळला जात नाही. त्यासाठी तुम्हाला 11 खेळाडूंचा परिपूर्ण मिलाप असावा लागतो. पहिलाच बॉल ऑल द बेस्ट. बॅटची एज घे चिंड वॉड फिल्डिंग. कारण निजायची हीच खासियत राहिले ठिकाण कोणतंही असो ते मात्र आपण पाहत आहेत मोठमोठे दगड असतील बांध असतील तरी सुद्धा मात्र या खेळाडूला मी भरपूर वेळा पाहिलंय आणि भरपूर वेळा पाहिलंय की याच खेळाडूने मात्र फेकी करत असताना थ्रो करत असताना कित्येक स्टंप सुद्धा तोडलेले आहेत. अशा प्रकारचा करण निजाई म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने एकदा फलकावर अकाउंट ओपन होतोय अमित तांडेलच्या माध्यमातून. अमित तांडेल एका साईडला, रुपेश कोळी हार्ड हिटर बॅटर, अमर कोळी सारखा खेळाडू 40+ क्रिकेट त्याने सातत्याने चांगलं हाताळलंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक गॅपमध्ये खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का तर नाही. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. जेव्हा एक मोठी धावसंख्या जेव्हा स्कोर कार्डवर लागते तेव्हा तुमची ऑटोमॅटिकली जी बॉडी लँग्वेज आहे ती फुलताना पाहायला मिळते. जी शरीराची देहबोली भाषा ज्याला म्हटली जाते ती मात्र या वेळेला बॉडी लँग्वेज आपण पाहू शकाल. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट यॉर्कर कसा असावा याचा परिपूर्ण अंदाज बांधता अमित तांडेल जी गोलंदाजी करतोय अफलातून मारा पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. 4 बॉलचा एकंदरीत खेळ समाप्तीवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4 वर. पहिल्या षटकातील 4 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा फलकावर रुपेश कोळी. सर या खेळाडूने मात्र जबरदस्त जर बॅटिंग केली तर कदाचित धावांचा वेग वाढेल. परंतु इथे जर आपण पाहिलं यस ऍब्सोल्युटली प्लम लेग बिफोर विकेट ही अमित तांडेलची खासियत आहे. पायचित पकडला गेला आणि इथे अमित गुलतकर सरांच्या कोणताही मनात संदेह नाही. फलंदाज बाद होताना फर्स्ट विकेट डाऊन गॉन. Thank you.
थँक्यू. आणि जसं तुम्ही चांगला उल्लेख केला की एकदा तुम्ही काय स्कोरबोर्ड वरती दहा फलक उभारला इतका की दोन गोष्टी आहेत. एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की आता बॉडी लँग्वेज बदलले, देहबोली बदलले, खांदे थोडेसे उंचावले आणि प्रतिस्पर्ध्यावरती काय झालंय, घरच्या मैदानावरती खेळतोय पण आता 90 धावांचा पाठलाग आहे. 90 धावांचा पाठलाग, याचा अर्थ 30 मध्ये 90 म्हणजे टिब्बल करायचे आहेत. आता मार्केटमध्ये डबल टिब्बल पैसा करून देणाऱ्या भरपूर कंपन्या आहेत, फसवणाऱ्या पण भरपूर आहेत, पण आता टिब्बल धावा करायची, याचा अर्थ प्रत्येक दुसऱ्या बॉलला षटकार मारायचा आहे. प्रत्येक 18 जवळची धावसंख्या आहे ना, याचा अर्थ सेकंड बॉलवरती तुम्हाला मोठा फटका. एक कॅल्क्युलेशन आहे, हे धावांचं आपण बघतोय कॅल्क्युलेशन अशा पद्धतीनं. आणि समोर जी गोलंदाजी स्ट्रेंथ आहे, जी ताकद आहे, ती चांगली आहे. अमित तांडेल ज्याने पहिले 4 चेंडू सिंगल डिजिट होते आणि पहिले 5व्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलंय. खूप चांगली गोलंदाजी अमित तांडेलच्या द्वारे आपण पाहत आहेत, ज्या अनुषंगाने तो ओळखला जातो. मध्यंतर 1 ते 1.5 आपण पहिला भरपूर महिने रेस्ट केली होती, त्या खेळाडूने इंजुरी होती, तरी सुद्धा क्रिकेटवरचं अफलातून प्रेम पाहायला मिळतं. कारण निजाई त्या ठिकाणी आपण पाहत आहेत, कारण निजाईचा थ्रो मात्र साधा सुद्धा नसतो, खूप प्रचंड वेगाने मात्र आपण पाहू शकता. जशी वारीचा वेग जर आपण पाहिला तर 120-150 ताशे किलोमीटर प्रमाणे वाहतो, तशा पद्धतीने मात्र त्याचा वेग जो आहे थ्रो करण्याचा तो मात्र खूप खतरनाक मी तर म्हणेन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 वर जाऊन पोहोचले गेली, अजून सुद्धा मात्र आपण पाहतोय प्रशांत गरज थोडस इंजुरीने त्रस्त होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 5 धावा. कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाची दुर्गेश 11 अर्णा संघाची 21 धावा होत्या, इथे 16 धावेने पाठीमागे राहताना पाहायला मिळतो. म्हणजे येणारे तुकाराम जी मांगेला सर जर आपण पाहिलं तर 24 बॉल, आणि 24 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा भरपूर धावसंख्येचा पाठलाग करायचा, म्हणजे 85 धावा अजून सुद्धा पाहायला मिळतील. आणि या आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हलकासा बदला करतोय, याच विभागातील आवाज ऐकूया अक्षयजी साडम यांचा. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला पाठीमागे प्रशांतवरती तो थ्रो झाला होता तेव्हा थोडासा हसी मजाक चालला होता, पण कधी कधी प्रशांत त्याला सांगत असतो करण की करण तुझा काही नेम नाही, पण करणने दाखवलं की त्याचा नेम आहे, फक्त नेम चुकीच्या दिशेला होता, तो प्रशांतवरती नेम साधलाय. अक्षयजी साडम आमच्या जोडीनं जोडले जातात. आता कहाणी कशी आहे, 85 धावा करायची आहेत 24 चेंडूमध्ये, याचा अर्थ जसं आपल्या गावठी भाषेमध्ये बोलतात ना, ऐशी की तैशी 85 वाला खेळ आहे, असं करा तसं करा, जसं गाणं येते ना असं करू की तसं करू. आता एकविरा नायगावच्या ढगांमध्ये आला भाई, कसंही करा पण या मॅचला जिंका, 24 चेंडू आणि धावा करायचे आहेत 85. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती पहिला वार, पहिला षटकार आला आणि पुन्हा एकदा आम्ही आव्हान स्वीकारतोय हे शैलूनी सांगितलंय, त्यांनी म्हणलं तर आम्ही देखील मारू, ती क्षमता आहे षटकार. थँक्यू थँक्यू. नक्कीच जसं अक्षयने म्हटलं की बाबा एका साईडची बॅटिंग आपण पाहिले, आता दोन्ही साईडचं पहा, आणि त्यांनी बॅटिंग केली आम्ही बॅटिंग करू शकतोय दाखवलंय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की आव्हान तुम्ही दिले, तुम्ही आमच्या समोर चॅलेंज उभं केलंय, पण हे चॅलेंज आम्ही स्वीकारलंय, आव्हान आम्ही इथून स्वीकारलंय आणि त्याच आव्हानाचा पाठलाग इथून करायचा आहे, टार्गेट आहे. म्हणून नेहमीच असं म्हणतात ना की कोई भी टार्गेट आपके साहस से बड़ा नहीं होता, कुठलंही टार्गेट आहे ना तुमच्या धाडसापेक्षा मोठं नसतं. पण काय त्या तुमची जिंकण्याची इच्छा प्रबळ असायला हवी, कितकी तुमची जिंकण्याची इतकी प्रबळ असावी की हरण्याची भीती त्याच्यापेक्षा कमी असावी, त्याच्यापेक्षा जास्त. इथून 85 करायचे आहेत पण आम्ही रेडी आहोत, तयार आहोत हे सांगून दिले पहिल्या षटकारानं. आणि इथे षटकारांवरती डील करावी लागेल, प्रत्येक ओव्हरला तुम्हाला पाहिजे जवळजवळ 3 ते 4 षटकार, म्हणजे 30 बॉलमध्ये कमीत कमी 14 ते 15 षटकार मारायचे आहेत. पहिला आलाय आणि शैलू असा बॅटर आहे जो कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी पलटवार करू शकतो, गेम चेंज करू शकतो, गेम चेंजर आहे. आणि आता त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल, मात्र गोलंदाज देखील हर्षद आहे आणि हर्षदचा बोलबाला आपण कित्येक वेळा पाहिलाय, मात्र शैलू पहिल्या बॉलवरती षटकार जो मारलाय इथे मात्र पुन्हा एकदा अशा पल्लवीत आहेत. म्हणजे आपण प्रशांत गरज शो पाहिलाय, आता शैलेंद्र घोडेकर शैलू शो जर चालू झाला तर मजा येणार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार टोकलाय शैलून, स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. ऑफस्टंपच्या बाहेर, ऑफस्टंपच्या बाहेर पंच बळतात, पंचाकडे इशारतोय, व्हाईट बॉल आहे, मॅच टाईड आहे. असं नाही की धावा झाल्यात, धावा झाल्या पण धावांचा पाठलाग होऊ शकतो या आत्मविश्वासानं तुम्हालाही करायचंय. आणि त्या अनुषंगाने फाईट करावी लागेल,
मग गोलंदाज असो किंवा बॅटर, दोन्ही एंडने फाईट करावे लागतील. शैलू करता पुढचा बॉल, शैलेंद्र गोडेकर स्ट्राईक इनला, 12 धावा फळकावरती पुढचा बॉल. ब्लॉक ऑल डिलिव्हरी होती, मोठा फटका खेळायचा होता. मिड ऑन आहे 30 yard सर्कलच्या आतमध्ये, चांगली फिल्डिंग केली होती, चांगली फेकी होती, डिरेक्ट हिट लागला नाही. इथे हा चेंडू डॉट जाईल, डॉट बॉल जसा होईल तसा दबाव बॅटिंग करणाऱ्या टीम वरती देखील वाढत जाईल. मग तेच ना म्हणलं ना, 3 धावा प्रत्येक चेंडू वरती करायचा, 1 डॉट बॉल आला म्हणजे पुढच्या वरती 6, 1 बॉल नंतर 6, डायरेक्ट 6 होणार. षटकाराची रिक्वायरमेंट वाढणार आहे. स्लोअर वन चेंडू हाताला होता पण दिशा भरकडली, दिशा थोडीशी भरकडली, लेग स्टंपच्या बाहेर तुम्ही गेलात. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडे झालाय, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 13-13. 13 आकड्यावरती बरेच फेरे येताना आपण पाहिलेत, कधी एक्स्ट्रा धावा, कधी चौकार षटकार, कधी विकेट्स. 13 वरती काहीतरी लपलेला आहे, बघूया पुढचा बॉल कोणावरती फेरा येईल. समोरच्या दिशेने चांगला फटका आहे, गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. मी म्हटले 13 वरती फेरा येतो आणि आलाय आता चौकार, चौकारनिशी धावपळक 17, गुड शॉट. थँक्यू. हा फटका बघा, ऑफ स्टंपच्या बाहेर ना ट्रॅक करून खेळा, ऑफ स्टंपच्या बाहेर ना, जसं तुम्ही उल्लेख केला 13 वरती फेरा, खेळाडूंचा पडलाय घेरा. शैलेंद्र सांगतोय आज का दिन मेरा आहे आणि ते शैलेंद्र सांगतोय, शैलेंद्रच्या बॅट मधनं चौकाराला आहे. चौकारनं आता 13 वरनं 17, आता 13चा फेरा 17चा खतरा डोक्यावरती आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर, 13ही गेलाय, 17ही गेलाय, 17ही गेलाय, 18 वरती कहाणी थांबले. धापल काय 18 लॉंग म्हणजे मोठा पाटला काय 90 धावांचा. 18 आकडा आला की कोण विसरेल ती इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच, आणि 18 नंबरची जर्सी विराट कोहलीने ती मॅच काढली होती, तिथे 97% इंडियाला हरण्याचं होतं आणि ती मॅच जिंकवली होती. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा वी शेप मध्ये वाईड अँड लॉंग ऑनला, तू पकड किंवा मी पकडेन, तू घेऊ की मी घेऊ, आणि या दुविधा माइंड मध्ये मिसफील्डचा नशिबाचा इन टू द गॅप मधून आलाय चौकार. थँक यू. हे बॅटल होत भाई, ये तेरा है या मेरा है, ये तेरे मेरे वाली कहाणी में गेंद फरार हुई है, चेंडू मधून फरार झालाय म्हणून हे सगळं होणार या क्रिकेटच्या, कारण दोन असे संघ खेळतात ना वसई तालुक्यात, म्हणून तर बेस्ट टीम आहेत. प्रेडिक्ट करणं खतरनाक आहे, कोण जिंकणार, कोण या मॅचला घेऊन जाणार हे प्रेडिक्ट करणं कठीण आहे. एक चौकाराला आहे, शैलेंद्र स्ट्रायकर आहे, अजून एक फटका खेळायचा प्रयत्न मिडविकेटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथून प्रथम होते, 1 धावे चेंडूवरती, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा. त्याला सांगतात भाऊ तुम्ही थोडासा वेळ घेतला, आणि त्या वेळेचा फायदा 2 बॅट्समन ने केलाय. या 2 धावानं स्कोर जाऊन पोचलाय तो 24-24 वरती जाऊन पोचलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि या बॉल वरती जर 6 आला ना तर जो पहिल्या ओव्हर मध्ये धावा कमी आल्या होत्या त्या धावा भरून निघतील, त्याच आसपास कुठेतरी राहू शकतो बॅटिंग करणारा संघ. म्हणूनच शैलूला माहिती आहे स्ट्राईक किती इम्पॉर्टंट आहे, आणि स्ट्राईक घेतले म्हणजेच मोठा फटका खेळणं गरजेचं असेल. 24 धावा, आता गोलंदाजाला देखील कमबॅक करावा लागेल कारण की इथे जास्त धावा खर्च होत आहेत. अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरचा, पुन्हा एकदा जबरदस्त पिचिंग, जर विचार केला तर फुल्लर लेनचे यॉर्करचे मारे होते आणि त्या अनुषंगाने बॅट च्या स्लॉट मध्ये एकही चेंडू दिला नाही गोलंदाजाने. जरूर चौकार गेले मात्र गॅप मधून चौकार गेले, मात्र इथे गोलंदाजाचं देखील कौतुक करेन. शेवटच्या बॉल वरती खास पुन्हा एकदा 1 रन आले, पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाले आणि पुन्हा एकदा स्ट्राईक यांवर शैलू असेल. 2 ओव्हर 25 धावा, काम 25 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकानंतर धावा आहे. 10 फलकावरती 25, स्क्रीन वरती बघा 18 चेंडू आणि 65 धावा, 65. जसं आपण एखादा फास्ट फूड किंवा चिकनच्या चायनीज वर जातो तेव्हा चिकन 65 टेस्टी आहे,
पण थोडं झणझणीत असतं. आता हा खेळही तसा आहे, टेस्टी तुम्हाला टेस्ट द्यायची आहे, झणझणीत खेळायचं आहे, खणखणीत, झणझणीत पेक्षा खणखणीत. आपला नाना खणखणीत आहे हे दाखवायचं आहे. 65 धावांचा पाठलाग आहे म्हणून पुन्हा एकदा अर्नाळ्याच्या संघाने काय केलंय, अमितला आणलंय दुर्गेश इलेव्हन, अर्नाळा अमित तांडेलला आणलाय. एक अर्नाळा एक्सप्रेस आहे आणि दुसऱ्या बाजूला नायगावचा एस जी ब्रँड शैलेंद्र घोडेकर, एस जी ब्रँड नायगाव कोलिवाड्याचा ब्रँड आहे. हे बेस्ट वर्सेस बेस्टची सर्वोत्तम वर्सेस सर्वोत्तम लढाई मैदानावरती आहे. जबरदस्त बॅटल रंगेल यात काही शंका नाही. आता शैलू करता पहिला बॉल अमितचा, 25 धावा झाल्यात, 18 मध्ये पाहिजे आहेत 65 धावा. इथे पुन्हा एकदा पंच इशारा करतात डेड बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट वर ट्विस्ट आणि भरपूर मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. ही ओव्हर फार महत्वाची असेल या मॅचची, टर्निंग पॉइंट देखील ठरू शकते ही ओव्हर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, फोर्स करायचा होता आणि व्यवस्थित बॅट वरती चेंडू येत नाही, ड्राईव्ह केला जातो एका धावेने धावपळक 26 धावा. आता पुन्हा एकदा येणारे 17 बॉल मध्ये 64 गरज. धावा जर बघितल्या तर 23 चेंडू आणि 64, याचा अर्थ प्रत्येक ओव्हर मध्ये 22 वरती पाहिजे, पण 22 नाही, तुम्हाला कमीत 25 षटक पाहिजे. एक बिग ओव्हर, मोठा षटक पाहिजे. पायावरती चेंडू आदळला, अपील झालाय, वरच्या बाजूला चेंडू थोडासा लागला गेला होता. एक धावे चेंडूवरती पूर्ण लेखबाईचा इशारा होतोय. तर अर्नाळा टीम दुर्गेश इलेव्हन अमितला आणण्यामागे उद्देश तोच आहे. पहिले षटक जसं 5 धावांचं हाताळले अमितनं, हे सुद्धा 5 फार झालं तर 7 द्यायचे आहेत या षटकामध्ये. आणि बॅटिंग करणारा संघ पुन्हा एकदा 3-4 षटकार हा विचार करत असेल. लेग स्टंपच्या बाहेर बॉल, व्हाइट बॉलचा इशारा, थँक्यू अंपायर. 100 धावेडे धावपळक पुढे आले 28, सिंगल डबल या धावा अफोर्ड करणार नाही, त्यामध्ये एक चौकार षटकार देखील येणं गरजेचं आहे आणि वारंवार सातत्याने येणं गरजेचं आहे. सलग पाहिजे, तिथे आले होते ना 3 षटकार प्रशांतच्या बॅट मधून, तसं 3 पाहिजे, 1-2-3 असे 3. पहिला चेंडू हवेत खेळला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकास, विकासनं टिपलाय हा झकासच असेल. आणि एक इनिंग जी आशेवाली होती, उम्मीदों को लगता हुआ बड़ा झटका, जोर का झटका थोड़ा जोरात लागलाय, गॉन. थँक यू. बिग विकेट गेलाय, मात्र शैलू आउट झाल्यानंतर आता शैलूची जागा कोण चालवेल हे देखील पाहिलं जाईल. आणि नेहमीच शैलू तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकत नाही, त्याच्या व्यतिरिक्त बाकी बॅटरला देखील चालणं गरजेचं आहे. मोमेंटम शिफ्ट केला होता आणि तो मोमेंटम आता शिफ्ट होईल का बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने, की पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी विकेटवर विकेट आणि आराम केसात बोलबाला राहील दुर्गेश इलेव्हन अर्नाळा टीमचं, काही घडेल मॅचमध्ये. जसं तुम्ही उल्लेख केला की प्रत्येक वेळेला कधी शैलू नाही जिंकून दिला, आता शैलून मॅचला स्टार्ट केला, फिनिश कोणी करायचं आहे, फिनिश आता विवेकाला आहे, नवीन फलंदाज विवेकाला आहे. एक मॅन ऑफ क्रायसिस, संकटमोचक म्हणून नेहमीच या खेळाडूला पाहिलं, आता संकटामध्ये आहे, संकटामध्ये ना आहे. आपण थोडस किनारपट्टीवरचे गाव आहे, बरीचशी नौका नावही आहेत. बॅटच्या कडेला बॅट घ्यायला एक संकटमोचक म्हणून नेहमीच पाहिलं, चेंडू झालाय लॉक्स बाउंड्री रिजन मध्ये, फिल्डिंग झालंय, फिल्डिंग झालंय, पाहायचं तिथून पंचाचा इशारा आलाय. इट्स फोर, जसं नायगावचं गाव आहे, बरेचसे होड्या नाव बोटी आहेत. आता एखादी नाव जर संकटात सापडली तर कुशल नावाडी पाहिजे, चांगला दाखवा, चांगला नावाडी, चांगला तांडेल, तिथून आपल्याला घेऊ शकतो. अमित तांडेल आहे पण नावाडी तिथेही पाहिजे. इथे पंचांनी रिफर केले की बाउंड्री आहे की नाही, चौकार आहे की नाही पाहण्याचा प्रयत्न केला जाईल.
चेंडू ज्या वेळेला अडवला गेला, ज्या वेळेला शूज आहे ते शूज बरोबर त्या बॉर्ड लाईनला स्पर्श झालाय, याचा अर्थ पंचांचा जो इशारा आहे चौकाराचा चौकार आलाय. प्रयत्न चांगला होता, म्हणजे पाठीमागे जाऊन धावत जाऊन त्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. मग त्या प्रयत्नामध्ये आपण एकदा आपण रिप्लेमध्ये बघू शकता, प्रयत्न केला गेला होता पाठीमागे, पंचांचा इशारा आलाय, इट्स फोर रन. प्रयत्न चांगला होता, चेंडू अडलाही गेला होता, आपण बघा शूप बूट बरोबर त्या त्या बॉर्ड लाईनच्या धावाई धाफलकावरती 58. आत येणारा चेंडू होता, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना स्कोर थांबलाय 28-28 वरती. 32 धावा झाल्यात तो चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू निघून जातोय 38 सर्कलच्या बाहेर आणि चांगलं फील्ड वर्क पाहायला भेटतोय. आराम के साथ एकच धाव पूर्ण, 33 रन्स ऑन दी बोर्ड आफ्टर 3 ओव्हर्स. टार्गेट सेट आहे मोठं 90 धावेच, आणि अजूनही विचार केला 12 बॉल 57 ची गरज, 12-57 होऊ शकतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कारण की ज्या अनुषंगाने शेवटच्या ओव्हरमध्ये शैलूच्या धावा आल्या होत्या त्याच अनुषंगाने या 2 ओव्हरमध्ये 25-30 हाच पाडा वाचावा लागेल, त्यापेक्षा जास्त 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 त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे फक्त ऑर्डिनरी एफर्ट नाही चालणार, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट, एक मिरायकल इनिंग, एक चमत्कारिक इनिंगच आता एकवीरा नायगावला या मॅच मध्ये जिंकून देऊ शकते. एक चमत्कारिक खेळ ज्या ज्याच्यामध्ये कदाचित 5 षटकार येतील. ऑप्शनच्या बाहेर कव्हरच्या डोक्यावर चेंडू खेळलाय, चेंडू गेलाय सर, पहिला चेंडू विवेकच्या बॅट मधून आलाय, चौकार. थँक्यू. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळला होता, बॅट थोडीशी फिरली होती पण माहिती शो लॉंग ऑफला चेंडू गेलाय, म्हणून मी का उल्लेख केला होता का इथून इथून जिंकण्यासाठी ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट, 30 धावांचं 32 धावांचं असं षटक आलं तर मॅच मध्ये येऊ शकेल. नक्कीच त्याच अनुषंगाने बॅटिंग करावे लागेल, आणि 12 चेंडू होते त्यामध्ये एक चौकार आला, 11 बॉल 11 चौकार आला तरी बॅटिंग करणारी टीम इथे पराभवच्या दिशेने जाईल. षटकार कंपल्सरी ठोकावेच लागतील, जवळजवळ इथे 3 ते 4 षटकार आले तर मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा निर्माण होईल, पुन्हा एकदा पुनरागमन होईल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने, आणि करावंच लागेल. आज चांगले इनिंग बिल्ड करावी लागेल खास करून विवेकला. ऑफस्टंपच्या बाहेर वाईड बॉल, पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट जारी आहे, आणि एका धावेने धावपळक 38 धावा 90 चा पटलक करत असताना 11 बॉल अजूनही शिल्लक. आणि जसा उल्लेख केला गेला तर पहिल्या इनिंग मध्ये काही व्हिडिओ व्हायरल झालेत, पण या ओव्हर तसं तर 30 धावांचा आलं तर ही पूर्ण ओव्हर व्हायरल होणार. तसं काय मोठं आलं तर, तसं मोठं षटक जर आलं तर व्हायरल होणार आणि व्हायरलचा प्रयत्न विवेकही करणार. विवेक स्टँड ऑन डिलिव्हर, चेंडू गेला सरळ साइड स्किनच्या डोक्यावर, सिक्सर षटकार. थँक यू. लेट पण थेट, आणि इथे मात्र षटकार आलाय पुन्हा एकदा. काहीतरी मॅच मध्ये ट्विस्ट आहे म्हणूनच पुन्हा एकदा तो ट्विस्ट वारंवार येतोय, आणि याच अनुषंगाने बॅटिंग करावे लागेल. 2 मध्ये 11 धावा आल्यात म्हणजे 2 षटकार आलेत असं म्हणू शकतो आपण. पुन्हा एकदा 3रा बॉल महत्वाचा बॉल, करण बॉलिंग मार्क वरती 44 धावा फळकावरती लगावल्यात. हा प्रकार चेंडूला उडवलाय, पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय समोरच्या दिशेने, आणखीन एक येतोय गगनचुंबी षटकार, बिग ब्लास्ट सिक्सर. थँक्यू. बिग ब्लास्ट, नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला, बिग ब्लास्ट, मोठा ब्लास्ट झालाय आणि आता विचार करण्यास भाग पाडलाय. 50 धावा धापलकावरती आहेत, 9 चेंडूचा खेळ शिरक राहिलाय, 40 धावा अजूनही करायचे आहेत, 40 धावा 9 चेंडू मध्ये करायचे, याचा अर्थ पुढचे 6 चेंडू मोठे फटके खेळायचे आहेत. 9 मधले 6 जसे 7वा मारला तर कामच फिनिश होईल, पण 9 मधले 6 ते 7 चेंडू डिलिव्हर करायचे आहेत. याच्यापेक्षा जास्त काय माहिती का, पुढच्या 3 चेंडूवरती
किमान दोन मोठे फटके खेळायचे आहेत, किमान किमान दोन मोठे फटके खेळायचे आहेत. पण जो बॅट फ्लो आहे, जो सुरुवात आहे, दोन षटकार पाहिले, जसं म्हटलं होतं सलग षटकार पाहिजे, दोन आल्यात सिक्स सिक्स अँड अगेन सिक्स सिक्स सिक्स. हो हो, काय कॅच अफलातून, असा दिवस काय वेगळा आहे का, काय कॅच अफलातून कॅच इथून पकडलाय विघ्नेशन बाद. नक्कीच असं वाटते, रेस लागले दोन फिल्डर मध्ये. एक विशाल कोहलीचं नाव घेईन, त्याचा कॅच चांगला होता की इथे विघ्नेशचा, या दोन कॅच मध्ये आठ बॉल चाळीसची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकारांची आतिषबाजी करावी लागेल विशाल कोहली मैदानाच्या आतमध्ये. मात्र मॅच जबरदस्त रंगला होता, अजूनपर्यंत मॅच मध्ये कधीही काही घडेल. ओ डांडी गोल, ब्लॉक हॉल डिलिव्हरी, काय जबरदस्त यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू स्वतःला ब्लॉक केला बॅटरने. आणि क्रिकेटमध्ये दोन गोष्टीला फार रिस्पेक्ट, एक भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर, यॉर्कर वरती विकेट डाऊन. थँक्यू. ते एका कॅचनं काय घडले बघा, त्या एका झेलनं कसा जसा एक त्या शैलेंद्रच्या थ्रोनं विशाल कोहलीच्या त्या कॅचनं मॅच जसा बदलला होता ना, तसा विघ्नेशच्या एका कॅचनं पूर्णपणे माहोल बदललाय. तो टेन्शनवाला होता, जे टेन्शनवाला माहोल होता, तर टेन्शनवाला माहोल थोडासा सेलिब्रेशनवाला माहोल दुर्गेशिलेमन अर्नालासाठी झालाय. टेन्शन होतं पण आता वाटतंय बाबा सेलिब्रेशन सुद्धा जवळ आहे. पण अर्ली सेलिब्रेशन नाही करायचं आहे, इथून पाठीमागे सांगतो व्हाईट बॉलचा इशारा होतोय. प्रशांत वगैरे सांगतात भाई अजून आहे मॅच, मॅच बाकी आहे. हा व्हाईट बॉल, या व्हाईट बॉलनं स्कोर जाऊन पोहोचलाय 51-51. सात चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 39 धावा अजूनही करायचे, कमीत कमी 6 धावा या बॉल वरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय, फिल्डर आहे आणि इथे मात्र एकच धाव येईल. एका धावेडे धावपळक पुढे आलाय 52 घरामध्ये, म्हणजेच पाहिजे आहेत अजूनही येणारे 6 बॉल 38 गरज 38. कधी कधी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा धावा देखील येताना पाहिले. आज कुठेतरी नो बॉल व्हाईट बॉलचा विचार करेल बॅटिंग करणारा संघ, अन्यथा गोलंदाजी करणारा दुर्गेश इलेव्हन अर्नाला टीम वर्चस्व दाखवतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये 29 धावा आल्या होत्या, तिथे कुठेतरी जर विचार करत असेल नायगाव टीम, इथे जर 20-24 धावा राहिल्या असत्या ना, तर कुठेतरी आम्ही देखील मॅच मध्ये बनून राहिलो असतो. नक्की, जसं तुम्ही उल्लेख केला की शेवटचा षटक जे 29 धावांचा आलं होतं म्हणून आता 38 राहिल्यात त्याच्यामुळेच. पण दोन षटकं जी अमित तांडेलने हाताळली या इनिंग मधली ती तितकीच महत्वाची आहेत. दोन षटकामध्ये ज्याने 13 धावा दिल्या, फक्त 13 धावा आणि विकेटही प्राप्त केले, दोन विकेट प्राप्त केले, म्हणून ती ओव्हर जिथून मोमेंटम दुसऱ्या बाजूला शिफ्ट झाला ते शैलेंद्र शेवटची ओव्हर, आणि त्या दोन ओव्हर जिथून मॅच मध्ये पकड पट्ट बसवली त्यांच्या संघानं. हे तीन षटक आहेत जे या सामन्याला थोडीशी कलाटणी देणारी होती, म्हणून आताही पाहतोय पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये असं असताना की एक क्षण असतो पुरेसा असतो की दुसऱ्या बाजूला ते मोमेंटम शिफ्ट होईल, आणि तेच घडलं होतं पहिल्या इनिंग मध्ये आणि या इनिंग मध्ये तसंच झालंय. पहिल्या चेंडूवरती विकेट बाद, एक धून ऐकूया आणि पुढच्या 5 चेंडूच्या खेळामध्ये पुन्हा एकदा होऊया. थँक्यू. पण नक्कीच गोलंदाजाचं तेच आपण कौतुक करूया की मोठं टार्गेट असतं तर गोलंदाजाकडे तो ॲडव्हान्टेज असतो आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी राहिले. चांगली बॅटिंग करत होते एकवीरा नायगाव देखील, असं नाही की त्यांनी खराब बॅटिंग केले, बॅटिंग चांगली झाली. गोलंदाजांना जो मार पडला होता, कुठेतरी एकवीरा नायगाव टीम विचार करत असेल की 70-75 पर्यंत 80 पर्यंत जर असतो तर आम्ही अजून फाईट दिली असती आणि तिथपर्यंत पोहोचलो असतो. नक्की, त्या 10-15 धावा ते जास्त, जसं एक चांगला उल्लेख तुम्ही केला की तिथून जे 75 वरनं जे 90 पर्यंत गेलं त्या 15 धावा त्या जास्त इफेक्टिव्ह ठरल्या या सामन्यामध्ये. कारण त्याच धावा जो आस्किंग रन रेट
कदाचित 15 जवळ असताना तो 18 वर गेला आणि त्याचा परिणाम त्या मॅच वरती पूर्णपणे जाणवतोय. सायकोलॉजिकल विचार देखील केला जातो. 90 धावा आहेत आणि त्यानंतर 90 धावा म्हणजेच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 5 ओव्हरमध्ये करणं अवघड आहे, मात्र अशक्य नाही. पुन्हा एकदा प्रयत्न चालू आहेत आणि फिल्डिंग जी राहिले दुर्गेश 11 अर्नाळा टीमची ती अप्रतिम. एकवीरा नायगावनी देखील अप्रतिम फिल्डिंग केली आणि त्यानंतर अर्नाळा टीम देखील चांगली फिल्डिंग करतात. विकेटवर विकेट जात आहे. 2 चेंडू आणि औपचारिकता शिल्लक. थँक्यू. की जसं तुम्ही उल्लेख केला दोन्ही साईडला फिल्डिंग चांगली होती, दोन्ही साईडला बॅटिंग ऑर्डरही आहे. प्रश्न होता त्या 2-3 ओव्हरचा. त्या 2-3 ओव्हरमध्ये रन गेल्या, खास करून त्या कपिलचे षटक, त्याच्यानंतर शेवटचे षटक. 2 षटकं अशी होती ना त्या एकविरा संघाच्या डावातील, त्या 2 षटकामध्ये 50 धावा आल्यात तिथून. आता इथे काय घडलंय, तिथे 50 आल्या होत्या, 29 आल्या होत्या, इथे 1ही धावा आली नाहीये. मग हे षटक चालले मेडन ओव्हरच्या दिशेनं, बघूया तो देखील रेकॉर्ड ब्रेक होईल का. तर नाही, शेवटच्या बॉल वरती अप्रतिम पुलचा फटका. जाता जाता मात्र षटकार येतोय, कारण की या मॅच मध्ये चौकार षटकार चौकार षटकार आणि शेवटपर्यंत शेवटचा बॉल षटकार. हार्ड लक एकवीरा नायगाव, कारण की एक रेकॉर्ड आपण पाहिला होता साई स्पोर्टच्या त्या स्पर्धेमध्ये, 1 नाही 2 नाही तर 3 एकवीरा नायगावने नावाने टीम खेळल्या होत्या आणि तिन्ही टीम फायनल पर्यंत आल्या होत्या, क्रमांक 1, 2 आणि 3. मग पोटी प्लस असो, एकवीरा पापडी असो, एकवीरा नायगाव असो, म्हणजेच आज होम पिचवर पराभव झालाय, मात्र खेळ चांगला दाखवला आणि विन झालाय. कॉंग्रॅच्युलेशन दुर्गेश 11 अर्नाळा टीम. अभिनंदन. आणि मॅच समरी जरी आपण पाहिली तर टीमनं, दुर्गेश 11 अर्नाळाच्या टीमनं केले 89 धावा, त्याच्यामध्ये 58 धावांची केली. प्रशांतची आपण पाहिली, मागणे ठरले प्रत्येक गोलंदाज पाहिलं, त्यांच्यावरती धावा आल्या. विशाल, कपिल, शैलेंद्र, निमेश सर्वच महागडे ठरले. पाठलाग करायचा होता त्यावेळेला, ज्यावेळेला शैलेंद्रनं स्टार्ट केला होता, मध्ये विवेकने होऊन चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण ती दोन षटकं जे आपण अमित तांडेलची पाहिली, या 2 षटकामध्ये फक्त 12 धावा आल्या. ती 2 षटकं आणि करणं समयसुक्ता दाखवून हाताळलेलं ते 4थं षटक या षटकामध्ये एकवीरा नायगाव संघ मॅच मध्ये कमबॅक करणार नाहीये याची काळजी घेतले. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, सामनावीर, गेम चेंजर खेळाडू ठरला आहे, ज्यानं केलाय 58 धावांची खेळी ज्यानं साकारली आहेत तो खेळाडू ठरलाय या मॅचचा. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर प्रशांत गरत. प्रशांत आपण या आपल्या मॅन ऑफ द मॅचचा आपण स्वीकार करायचा आहे. पुढचा मॅच सुरू होतोय साईनाथ अर्नाळा आणि दुसऱ्या बाजूला टीम जे आर स्पोर्ट्स. मॅचला होईल सुरुवात, कमेंट बॉक्समध्ये कसा बदल होईल, पुन्हा एकदा जॉईन होईल.